नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अख्ख्या मसूरची भाजी किंवा आमटी आपण म्हणू शकतो करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी बघू शकाल। अख्खा मसूर करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम मसूर घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे, भिजवलेला नाही आहे। एका लहान साईजच्या कांद्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, साधारण एवढा कांदा होता। 1/2 चमचा हळद, 1 चमचा आमचूर पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा टेचलेला लसूण घेतला आहे, साधारण 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या होत्या, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहे, मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता, चवीनुसार मीठ लागणार आहे। मी इथे कुकर घेतला आहे, कुकरमध्ये मसूर काढून घेते। मसूर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, आता त्यातच कांद्याची पेस्ट घालायची आहे, आलं लसणाची पेस्ट घालूयात, हळद घालूयात, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ह्यामध्ये पाणी घालूया, अजून पाणी घालते मी, साधारण 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे, म्हणजेच 3 ग्लास पाणी घातले मी। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। कुकरचं झाकण लावून घेऊया, गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहेत आणि आता कुकरच्या शिट्ट्या होऊन देणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, कुकरचं प्रेशरही पूर्ण निघून गेले। आता मी झाकण काढते। मसूर व्यवस्थित शिजलेला आहे, आपण बघूया, एकदम व्यवस्थित शिजला आहे मसूर। आता रवीनी थोडं घोटून घेऊयात, मी रवीनी मसूर चांगला घोटून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये आमचूर पावडर घालूया। तुम्हाला जर आमचूर पावडर घालायची नसेल तर ज्यावेळेस आपण कांद्याची पेस्ट घातली त्याच वेळेस एक लहान साईजच्या टोमॅटोची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ह्या मसूरला आता आपण तडका देऊन घेऊया। गॅसवर मी तडका पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तूप घालते, तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता। तूप गरम झाले, त्यामध्ये टेचलेलं लसूण घालूया। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे आणि हा लसूण मी चांगला तळून घेणार आहे। लसूण चांगला लाल झालेला आहे, गॅस बंद करते आणि आता त्यातच मी हिरवी मिरची घालते। आणि आता हा तडका आपल्याला मसूरमध्ये घालायचा आहे, मी तडका मसूरमध्ये घालते आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे, 2 मिनटं आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटं झालेली आहे, झाकण काढते, वरतून थोडी कोथिंबीर पुन्हा घालते आणि मिक्स करून घेते। खूप छान झालेला आहे मसूर, आणि एका बाउलमध्ये काढून घेते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने अख्खा मसूर तयार करून झालेला आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप 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 छान होतो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा।
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.